ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. सोंग्या हा चित्रपट आता आपण त्याचं ट्रेलर पाहिला. हॅलो, हा एक हे संपूर्ण एक पॅकेज करण्याचं कारण म्हणजे आत्ता बघताना काही वेळा असं वाटेल की ही स्टोरी कशी जाते काय आहे, पण सगळ्यांनी पाहायला जावा चित्रपट आणि मग त्यातून जो काही आम्हाला मेसेज द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे, कारण आपल्या इथे अजूनही काही समाजामध्ये कौमार्य चाचणी केली जाते, म्हणजे कायद्याने त्याला बंदी आहे, पण गपचूप लपून छपून या हे सगळे प्रकार अजूनही घडत आहेत आणि ते घडू नये, कारण ह्या सगळ्या कुप्रथा ज्या आहेत ना या स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्या आहेत. एकही अशी कुप्रथा नाहीये की जी पुरुषांवर अत्याचार करत असेल, किंवा एकही शिवी नाहीये की जी पुरुषांवरती असेल, सगळ्या शिव्या ज्या आहेत त्या स्त्रियांवरतीच आहेत. म्हणून हा ही कथा आम्ही निवडली. खर तर माझा हा पहिलाच चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून. याच्या आधी मी दोन लघुपट केलेले आहेत, त्यातला बदसूरती नावाचा मंटोची कथा, त्या कथेवरती बनवलेला जो चित्रपट आहे त्याला 3 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ठीक आहे, मी आधी चित्रपटात सांगत होतो. ठीक आहे, चित्रपटात मी असं म्हणेन नायिका नाही नायक आहे चित्रपटात. ऋतुजा बागवे शुभ्रा हे कॅरेक्टर तिने केलेलं आहे. त्याचबरोबर या चित्रपटात हा गणेश यादव म्हणजे अनेक चित्रपटातनं भूमिका केलेल्या आहेत आणि माझी आणि त्यांची मैत्री खूप वर्षांची आहे, त्यामुळे त्यांनी पण लगेच हा चित्रपट करायला होकार दिला. ऋतुजानी तिला रोल आवडला त्याच्यामुळे तिने पण लगेचच तयारी दर्शवली. आणि सगळ्यात मोठं असतं पैसा कुठून आणणार चित्रपटासाठी, तर निर्माते म्हणून निशांत काकेर्डे आणि आणखी राहुल पाटील दोघेही अमेरिका स्थित आहेत, पण दोघे जॉब करून काय म्हणतात त्याला व्हाईट मनी, आणि तो व्हाईट मनी टाकून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. अतिशय मेहनत घेऊन चित्रपट आम्ही तयार केलेला आहे आणि म्हणूनच आम्हाला काहीतरी द्यायचं होतं या चित्रपटातून, लोकांपर्यंत संदेश पोचवायचा होता, पण तो अशा मार्गाने पोचवायचा होता की एंटरटेनिंग वेनी सुद्धा देता येतो संदेश, आणि त्यामुळे तसं ते कथानक आम्ही गुंफलेलं आहे. त्याची कथा मला खूप आवडली आणि विषय वेगळा वाटला. कौमार्य चाचणी विषयी मलाच आधी माहित नव्हतं. मी सरांना जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा विचारलं खरंच असं अजूनही घडतंय का, तर ते म्हणाले हो. तेव्हा फार वाईट वाटलं आणि असं वाटलं की आपण शहरात राहतो, आपल्याला मतं मांडण्याची मुभा आहे, लढण्याची मुभा आहे, आपण चांगलं एज्युकेशन घेतलंय, इंडिपेंडेंट आहोत, पण अजूनही काही अशा भागांमध्ये स्त्रिया आहेत ज्या झगडा त्यांचा चालू आहे किंवा त्यांना लढा द्यायची इच्छा आहे पण त्या देऊ नाही शकत आहेत. सो मला असं वाटलं हा विषय कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि चित्रपटात कौमार्य चाचणी विषयी जरी हा मुद्दा रिलेटेड असला तरी मला असं वाटतं स्त्रीच्या आयुष्यात खूप स्ट्रगल्स असतात, तिला बऱ्याच गोष्टींशी लढा द्यावा लागतो आणि मला असं वाटतं बऱ्याच स्त्रिया आता बोलू पाहतात, मत मांडतात, पण अजूनही काही स्त्रिया घाबरतात कुठल्या तरी दडपणाखाली आहेत किंवा त्यांना तसं पोषक वातावरण नाहीये की त्या काहीतरी व्यक्त होऊ शकतील, तर मला असं वाटतं त्यांनाही कुठेतरी पुश मिळेल. प्रत्येकात एक शुभ्र असते, लढण्याची ताकद प्रत्येकीत आहे, फक्त त्यांना त्या पुशची गरज असते, तर मला असं वाटतं तो पुश हा चित्रपट नक्की देऊ शकेल. आणि ऍक्टर म्हणून मला काय फॅसिनेट वाटलं तर ह्याच्यात भारूड ही लोककला सादर केलेली आहे आणि माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून काहीतरी वेगळं करण्याची माझी नेहमीच इच्छा असते आणि सलग दोन चित्रपट येत आहेत माझे, आले एक आलाय आणि एक आता 15 तारखेला येणार आहेत आणि दोन वैविध्यपूर्ण भूमिका वेगळ्या भूमिका मला साकारायला मिळाल्या त्याचा मला खूप आनंद वाटतोय. आणि सोंग्याविषयी मी एवढंच सांगेन की 15 तारखेला हा खूप संवेदनशील विषयावर अतिशय मनोरंजक रित्या सादरीकरण केलेला चित्रपट आम्ही खूप मनापासून बनवलेला आहे, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत कराल. धन्यवाद. पहिल्यांदाच मी आमदाराची भूमिका करतो असं आपलं नेहमीच पडायचं. हा करेक्ट, जरा आमदार आहे आणि सिनेमा करायचं खरं कारण म्हणजे मिलिंद इनामदार हे आमचे जुने मित्र आहेत, आम्ही खूप
खूप आधीपासून म्हणजे थिएटर करतो आणि निशांत यांचे जे निर्माते हे आणि यांच्या पत्नी अपर्णाजी, तर मला कौतुक काय वाटतं की अमेरिकेत राहून त्या माणसानी इंटरेस्ट घेतला मराठी सिनेमा करण्यासाठी. हे आणि यांचे मित्र राहुल पाटील, निशांत आणि मिलिंद, या तिघांनी म्हणजे मिलिंदने इंटरेस्ट घेतला आणि ह्या दोघांनी त्याला सपोर्ट केलं त्या कामासाठी. कारण एक मराठी सिनेमा करणं सगळ्यांना माहित आहे किती रिस्क आहे. ऍक्च्युली मराठी सिनेमा करणं आणि तो रिलीज करणं या अतिशय म्हणजे प्रचंड स्ट्रगलवाल्या गोष्टी आहेत त्या. तरी सुद्धा ह्यांनी इंटरेस्ट घेतलाय आणि म्हणून मला असं वाटतं की नेहमीच की एक नवीन निर्माता जेव्हा उभा राहतो, आता जर त्यांनी 100 रुपये टाकलेत तर त्याला कमीत कमी 60 रुपये तरी मिळू देत, तर तो परत त्याच्यात 40 रुपये पदरचे टाकून आणखीन एक नवीन सिनेमा करेल करशील ना. पण ही त्याची अपेक्षा आहेच की सिनेमा जर चालला की निर्माता उभा राहिला तर आणखीन एक त्यांच्याकडनं एक नवीन कलाकृती निर्माण होईल. तर हा इंटरेस्टिंग सिनेमा झालाय. मिलिंदजी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे, आम्ही कलाकारांनी पण खूप मेहनत केली आहे. ऋतुजा खूप चांगली अभिनेत्री आहेच, त्यांनी खूप म्हणजे मिलिंद म्हणाला तसा नायक आहे ती या सिनेमाची. तर हा सिनेमा लागतोय 15 डिसेंबरला. मला पहिले तुमचं सगळ्यांचा आभार मानायचं की तुम्ही सगळे इतक्या संख्येने इकडे आल्या. आय थिंक याच्या अगोदर थोडीशी स्टोरी सांगतो तुम्हाला, बॅकग्राऊंड की आम्ही इथपर्यंत कसे आलो. मिलिंद दादा आणि माझी पत्नी हे ऍक्च्युली स्टुडंट आणि टीचरचं पण त्यांचं रिलेशनशिप आहे. तिने ऍक्च्युली व्हर्च्युअल वर्कशॉप घेतला होता आणि तेव्हापासून मी मिलिंद दादाच्या संवादामध्ये येत होतो आणि आम्ही गप्पा मारायला लागलो आणि आम्हाला काहीतरी प्रोजेक्ट करायचा होता. मी म्हटलं की चला काहीतरी एकदम ग्रेट असं काहीतरी चांगलं करूया, प्रोजेक्ट करायचंच आहे ना, तर त्याच्याने काहीतरी आयुष्यामध्ये लोकांच्या बदल घडेल किंवा ऍटलिस्ट ठिणगी भेटेल एवढं तरी आपण काय करू शकतो का, तसं करून काहीतरी बघूया. आणि मग ऑब्व्हियसली पिक्चर हा एक किंवा चित्रपट हा एक चांगला माध्यम आहे त्याच्याकरता, मग आम्ही त्याचा विचार करायला लागलो की चला ग्रँड स्केलवरती जाऊया. आणि मराठी पिक्चरमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, वेगवेगळे विषय येतात आणि जे लोकांना आवडतात आणि लोक ॲक्च्युली एक्सेप्ट करतात. हिंदीसारखं ते एकच रुटीन एंटरटेनमेंटपेक्षा किंवा मारामारी आणि कबीर सिंग नंतर तुमचं ते दुसरं हे येतं कंटेंट, हा कंटेंट पॉवरफुल पाहिजे राईट. तर ते तशा गोष्टी मराठीमध्ये चालतात आणि त्या व्यवस्थित झाल्या, तर म्हणून आम्ही मराठीचाच विषय निवडला आणि मराठीमध्येच करायचं. तर त्याच्यामध्ये सोशल सब्जेक्ट जेव्हा सापडायला लागले, आम्ही भरपूर कथा ऐकल्या त्याच्यामध्ये, ही जी कथा होती एकदम रिअली गुड होती. म्हणजे आम्ही बेसिकली म्हटलं की याच्यामधनं आम्ही समाजामध्ये थोडंफार तरी काय होईल आपण चेंज करू शकतो आणि मग त्याच्यावरनं आम्ही सुरुवात केली काम करायला. आणि आय थिंक द पूर्ण प्रोजेक्ट जेव्हा संपला तेव्हा बघितल्यानंतर असं वाटलं की आता हा ऍक्च्युली प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो, कारण की आम्हाला फेस्टिवल्समधून सुद्धा रिस्पॉन्स आला यायला लागला आणि तशी ओव्हरऑल दर्जा पिक्चरचा तर चांगलाच आहे. तुम्ही बघितलं असेल की गाणी चांगली आहेत, ऍक्टिंग चांगली केली लोकांनी आणि सगळं कथानकच व्यवस्थित फ्लो होतं आणि इमोशन्सना टच होतं, ॲट द सेम टाईम मेसेज पण येतो त्याच्यानं. तर ह्या सगळ्या गोष्टींनी समजून आय थिंक हा 15 तारखेला जेव्हा पिक्चर येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जावा आणि बघावं आणि तुम्ही नुसते एन्जॉय तर नाही करणार, त्याच्यात एक मेसेज घेऊन तुम्ही बाहेर येणार असं मला तरी वाटतं. घराचं पण एक काय बरं म्हणताय की एक आदर आपल्या फॅमिली विषयी आणि तर हे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या ग्रेशनमध्ये जसं त्याच्या जे रिॲक्शन्स असतात त्या तुम्ही बघितल्यावरती जातात तुम्हाला कळेल, पण ही अवघड होती भूमिका. असं असं